वाळू तस्करांच्या फायबर बोटींवर तसेच सेक्शन बोटीवर महसूल विभागाने थेट कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे. कर्जत तालुक्यातील खेड येथील 5 फायबर बोटी आणि 1 सेक्शन बोट तर वाटलूस तालुका दौंड 3 फायबर बोटी आणि 2 सेक्शन बोटी तर भांबोरा तालुका कर्जत येथील 2 फायबर बोटी आणि 1 सेक्शन बोट अशा एकूण 14 बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत वाळू माफियांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. दौंड तालुक्याच्या पूर्व भागात अनेक दिवसांपासून नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता. याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. यामुळे दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी येथील नदीपात्रात तलाठी मंडल अधिकारी यांना घेऊन वाळू उपसा करणाऱ्या वाळू चोरांवर मोठी कारवाई केली. या 14 बोटींना जलसमाधी देण्यात आली. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे कंबरडे मोडले आहे. भीमा नदीतील या काळ्या सोन्याच्या तरुणांमध्ये दिवसेंदिवस आकर्षण वाढत आहे. कमी कष्टात जास्त पैसे मिळण्याच्या अपेक्षेने अनेक तरुण या अवैध धंद्यांकडे वळत आहे. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.